2024 लोकसभा निवडणुकीमध्ये आता निवडणूक प्रचाराचा हायटेक फंडा वापरला जाणार आहे. पूर्वी जाहीर सभा व्हायच्या, गल्लोगल्ली मिरवणुका निघायच्या, पदयात्रा काढल्या जायच्या, मेळावे व्हायचे, सभा घेऊन प्रचार केला जायचा, अगदीच नाक्यानाक्यावर चौक सभा व्हायचे आणि त्यातून प्रचार केला जायचा. अगदी भिंतीपत्रक पोस्टर चिटकवले जायचे. आता ह्या सगळ्या गोष्टी आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत, कारण आता युग बदललंय, डिजिटल युग आता अवतारलेला आहे. आणि म्हणूनच व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर ही सगळी आता प्रचाराची माध्यमं झालीत आणि त्यासाठी वॉर रूम उभारल्या जात आहेत. आणि त्याच्यामधून आता लोकांमध्ये एका मिनिटामध्ये, काही क्षणामध्ये उमेदवार पोहोचला जातोय, त्याचे विचार पोहोचवले जात आहेत. आणि म्हणूनच यावेळेस या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन एक वॉर रूमच ही सगळ्या प्रचाराची यंत्रणा ही सांभाळणार आहे. प्रचार करण्यासाठी आता आय टी प्रोफेशनल हे दिमतीला ठेवले जातील, वॉर रूम तयार केल्या जातील, एका क्लिकवर लाखो मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. म्हणजे त्यांचा जो अजेंडा आहे, त्यांची जी भूमिका आहे पक्षाची, ती आता एका क्लिकवर पोहोचवली जाणार आहे. आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, डिजिटल तंत्रज्ञानासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे आणि ते तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता सगळ्याच यंत्रणा या कामाला लागलेल्या आहेत. म्हणजे प्रचाराची यंत्रणा आता पूर्णतः बदललेली आहे. उमेदवारांनी केलेली कामं, त्यांच्या पक्षाची भूमिका, टीकेला उत्तर आणि या सगळ्या गोष्टींसाठी आता सोशल मीडियाचा वापर हा सर्रास केला जातोय. आणि त्यासाठी पोस्ट तयार करणं, टीकेला उत्तर कसं द्यायचं, व्हिडिओ कोणते तयार करायचे, याच्यासाठी कंटेंट रायटर हे ठेवले गेलेले आहेत. मी मुलाखती घ्यायच्या, मुलाखती लोकांपर्यंत पोहोचायच्या, याच्यासाठी आता वॉर रूम मधून प्रयत्न केले जात आहेत. आणि आता प्रत्येक उमेदवाराकडे कंटेनर रायटर, म्हणजे जो काही कंटेंट असेल, तुमची भूमिका असेल, ती लिहून देणं, याच्यासाठी काही लेखक मंडळी, व्हिडिओ एडिटर्स, कॅमेरामॅन, अशी आता फौज प्रत्येक उमेदवाराकडे आलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुप तयार झालेले आहेत, SMS पाठवले जातात, पोस्ट तयार करून त्या व्हायरल केल्या जातात, FB वर, म्हणजे फेसबुकवर लेख लिहिले जातात. आता वृत्तपत्र जी आहेत ती आता काहीशी मागे पडलेली दिसतात, कारण वृत्तपत्र कोणी वाचत नाहीत. प्रत्येकाला जर विचारलं तू कोणतं वृत्तपत्र वाचतो, तर आम्ही वृत्तपत्रच वाचत नाही असं सांगितलं जातं. आणि म्हणून वृत्तपत्रांमधून होणाऱ्या प्रचार किंवा वृत्तपत्रांमध्ये येणाऱ्या जाहिराती ह्या आता काहीशा मागे पडलेल्या आहेत. आणि सोशल मीडिया पूर्णत या लोकसभा निवडणुकीवर हावी झालेला आपल्याला दिसतोय. या निवडणुकीमध्ये आता राजकीय विश्लेषक, राजकीय रणनीतीकार, स्तंभलेखक, अगदीच कवी असतील, लेखक असतील, यांच्या माध्यमातून मतदारांच्या मनावर बिंबवण्यासाठी काही लिखाण तयार करून घेतलं जातं आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं जातं आणि ते एवढं लोकप्रिय ठरतं की काही क्षणामध्ये लोक ते वाचतात, ते फॉरवर्ड करतात, त्याच्यावर प्रतिक्रिया देतात. आणि म्हणून 2024 जी निवडणूक आहे ती प्रचारासाठी हायटेक फंडा, म्हणजे जे डिजिटल तंत्रज्ञान आहे ते वापरलं जाणार आहे. म्हणजे खरं तर आता वॉर रूम मध्ये प्रत्येक मतदारसंघातील अनुभवी लोक घेतली गेलेली आहेत. ज्या मतदारसंघामध्ये त्यांना अनुभव आहे, त्या भागामधला लोकांची मानसिकता त्यांना माहिती आहे. हे मतदार जो आहे तो कोणत्या अँगलने पाहतोय, नेमकी घटना कुठे घडली तर काय होईल, कोणता पक्ष काय करेल, कोणता गट किंवा कोणती संस्था, कोणती संघटना ही कोणाच्या बाजूने आहे, हे लोकांचा कल ज्यांना ओळखता येतो, अशी लोक आता राजकीय पक्षांनी जवळ ठेवलेली आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच ही आता प्रचार यंत्रणा जी आहे ती राबवली जाते. म्हणजे त्या पद्धतीचा कंटेंट तयार करून तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता प्रत्येक राजकीय पक्ष हा प्रभावीपणे काम करतोय. आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही प्रभावी ठरताना दिसते. म्हणजे देशभरामध्ये
त्यांनी अनेक वॉर रूम उभारलेल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आहे आणि त्याच्यानंतर इतर छोटे मोठे पक्षही त्याच पद्धतीने काम करताना दिसत आहेत. आणि म्हणूनच पूर्वी जी प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी पत्रक वाटली जायची, पोस्टर छापले जायचे किंवा पेपरमधून जाहिराती दिल्या जायच्या, तसं न करता आता हायटेक फंडा तो सोशल मीडियाच्या माध्यमातून वापरला जाणार आहे.